न्यूज लाइन अचूक वेधक कराड येथील कोयना गृहनिर्माण संस्थेच्या आदर्श उपविधीचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे सुरू असलेले प्रियांका प्ले हाऊस तात्काळ बंद करून स्थलांतरित करण्याची मागणी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह शासनाच्या सर्व विभागांना केली आहे. मात्र गेल्या महिन्याभरात यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याने आज दिनांक 12 जून पासून कोयना गृहनिर्माण संस्थेच्या सदस्यांनी कोयना कॉलनीतील प्ले हाऊसच्या मार्गावर बेमुदत धरणे आंदोलनास प्रारंभ केला आहे. तसेच कोयना कॉलनीतील बेकायदेशीर प्रियांका प्ले हाऊस कायमस्वरूपी बंद करून स्थलांतरित होत नाही तोपर्यंत प्ले हाऊसकडे जाणाऱ्या मार्गावर बेमुदत धरणे आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. द न्यूजलँडसाठी अमोल टकलेसह सुहास कांबे, कराड. या ठिकाणी आमच्या कोयना दूध कॉलनी सोसायटीमध्ये बेकायदेशीर ते प्ले हाऊस बरेच दिवस चालू होते. आम्ही वारंवार सूचना देऊनसुद्धा त्यांनी काही बंद केलं नाही. आम्ही नंतर सोसायटीनं ठराव केला वार्षिक सर्वसाधारण सभेत बाबा हे असं असं बंद करावे, तरीसुद्धा त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही आणि सोसायटीचे चेअरमनसुद्धा त्यांना पाठीशी घालत आहे. त्याचा नाहक त्रास आमच्या सभासदांना इथल्या रहिवाशांना होतो. तिथं वयस्कर लोक आहेत, काही वयोवृद्ध आहेत, मानसिक आजार आहे बऱ्याच जणांना, त्यांना त्रास होतो. तरीसुद्धा त्यांनी आजपासून पुन्हा त्यांनी चालू केलं आहे. आम्ही निवेदनं मुख्यमंत्री, पालकमंत्री, मुख्याधिकारी, तहसीलदार सर्वांना निवेदन दिलं आहे. कुणीही दखल घेतली नाही, पोलीस स्टेशनला शोध दिले. आता आम्ही पुढचं पाऊल आत्ता घेतलं आहे धरणे आंदोलन. नंतर आम्ही बेमुदत उपोषण सुरुवात करणार आहे आणि नंतर आम्ही आत्मधरणाचा इशारा देतो आहे. त्यांनी आता बेकायदे चालू केलं, रिटूट चालू केलं आहे त्यांनी. आता कुठल्या आधारे आर्थिक देवाणघेवाण झाली का काय झालं ते आता परमेश्वरच माहिती. मी जे प्रियांका प्लेआउट चालू आहे ते बेकायदेशीर आहे. या बाबतीत आम्ही मोठ्या वार्षिक जनरल मीटिंगला 11-22 निर्णय घेतला होता. त्यांना मुदत दिली होती आहे 30 एप्रिल 2023 आणि 1-5 बंद करा म्हणून सांगितलं होतं. त्यांनी आता पुन्हा ते चालू ठेवलेलं आहे. हे बेकायदेशीर आहे. आमची विनंती एकच आहे की हे बंद करावं यांनी, कारण जे आम्हाला त्रास होतो आहे तो होऊ नये आणि आमच्या आरोग्याशी त्यांनी खेळू नये. त्या पाठीमागे आहे कोण एवढं काय ते परमेश्वराला माहिती. संस्थेचा चेअरमन चेअरमनचं नाव काय? शिवाजी बाबराव चव्हाण. कुठले ते? मुंडेचे. हा, मग त्यांनी त्यांना पाठीशी घालत सहकार्य करत आहेत. तुम्ही चेअरमनच्या विरोधात काय ठराव वगैरे केला नाही? केलाय की आता आम्ही आता मीटिंगच बोलून नाही तर आम्ही त्यांना हटवणारच आहे. त्या रमण दत्तोबा पारे या संख्येचा संस्थेचा ग्रामीण संस्थेचा ज्येष्ठ संचालक आहे आणि सभासद आहे. फाउंडर मेंबरपासून मी आहे. सदरचे चेअरमन हे स्वतःच निर्णय राबवत आहेत, म्हणजे बळजबरी करतात, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने फॅब्रेशन आणतात. म्हणजे काहीतरी आरोप ठेवून तू पैसे खातीस असं असते आरोप करते. मी तुला रस्त्यावर फिरून देणार नाही, तुला रस्त्यावर मारेन. आणखी मला स्वतःला त्यांनी शिवीगाळ केली घरी त्यांच्या. आणखी माझ्या अंगावर धावून आलं मनमानी करावा चालू आहे. चेअरमनचं नाव काय? शिवाजी बाबराव चव्हाण. कधी झाले हे? जवळजवळ महिना का या संदर्भात तुम्ही पोलिसात तक्रार तक्रार काय? आता ते सोसायटीचं काम हे सगळं म्हटल्यानंतर सगळे समाज जमले होते. त्या ठिकाणी मी बोललो बाबा माझ्या अंगावर धावून आला, मला शिवीगाळ केली. एक संस्थेच्या संचालकावर हा धावून येतो तर सभासदांना काय वागणूक द्यायला? नाही, तुम्हाला जेव्हा शिवीगाळ केली त्यावेळी तुम्ही पोलिसात तक्रार केली का? नाही केली. त्यावेळी आम्ही त्यानंतर 2 मीटिंग होती आणि त्या मीटिंगमध्ये विशेष सर्वसाधारण सभा त्यानं बोलवली गेली. सभेचा त्याचा हेतू असा होता की त्याला परमिशन द्यायची जबरदस्ती, पण तसा आम्ही होऊन देतो. नाही, आता मीटिंग बोलवली शेतीनं, आता मीटिंग झाली बोलवली संचालकांची. ठराव करता येतो की चेअरमन बदलायचा नाही. मीटिंग बोलवली तर त्या ठराव करता येईल आपल्याला. कसं बोलवणार आता आपल्या हातात चेअरमनशी ते यापेक्षी आपण काय उपनिबंधकाला फक्त तक्रार करून तिनेच कारवाई केली पाहिजे. तिने सभा बोलवली पाहिजे उपनिबंधकाने. मग त्यांच्या अखत्यारखाली त्यांच्या प्रतिनिधीसमोर आम्ही मीटिंगमध्ये ठराव मांडतो. माझं नाव पुनिता थोरात. ह्याच लाईनमध्ये मी राहतो. जास्त करून आम्हाला ह्या लाईनच्या लोकांना जे आहे तो जास्त त्रास होतो आहे ह्या गोष्टीचा. महत्त्वाचं ह्यांनी प्रियांका प्ले हाऊस जेव्हा सुरू केलं
तेव्हा त्यांनी महत्त्वाचं म्हणजे नगरपालिकेची परमिशन घ्यायला पाहिजे होती, ती घेतलेली नाही आहे. शिक्षण विभागाची परमिशन घेतलेली नाही आहे. सोसायटीचीसुद्धा परमिशन घेतलेली नाही आहे. तरीसुद्धा त्यांची मनमानी चालती आहे, भरपूर चालती आहे. म्हणजे इव्हन शिवीगाळ वगैरे हे चेअरमनकडून येणं, म्हणजे वृद्ध लोकांना कसं पण बोलणं. आणि इथं जवळजवळ तुम्ही जर बघितलं तर आमचे आजारी जी लोकं आहेत, वयस्कर जी लोकं आहेत, ह्या लाईनला भरपूर आहेत. आणि त्यांना पण भरपूर त्रास होतो आहे. मुलांना खेळायचं म्हणलं तरी प्रॉब्लेम. फोर व्हीलर गाड्या पूर्णपणे आतमध्ये येतात. आणि कसंही म्हणजे फोर व्हीलर काय काहींच्या धडकवलेल्या सुद्धा आहेत. बाहेर असणाऱ्या काय काहींच्या गाड्यासुद्धा धडकवल्या आहेत. पण त्यांनी कुठलीही म्हणजे पुढे येऊन किंवा मग बाबा का धडकवली, पालकांनी काय काय झालं ते सुद्धा बघत नाहीत. आणि डायरेक्टली कसंही बोलतात की तुमचं तुम्ही बघायचं, तुम्हाला कळत नाही का, तुम्ही गाड्या लावताना तुम्ही विचार करत नाही का, असे काहीही कारणं लावून त्या म्हणजे विषय टाळायचा प्रयत्न करतात. आणि म्हटलं तरी हां मी वैयक्तिक हार्ट पेशंट असून म्हणजे आता आमचं लास्टच घर आहे. तिथून एकदा मला त्रास झाला तर गाडी बाहेर काढायला जवळजवळ अर्धा तास गेला. 100 विद्यार्थी आहेत, 100 विद्यार्थ्यांचे पालक, सुटलेलं होतं स्कूल आणि पूर्ण गच्च भरले. गाड्या सुद्धा त्यांना बाहेर काढता येत नाही, फोर व्हीलर आणि घेऊन येणार. आमची एवढीच इच्छा आहे की ह्यांनी स्थानांतर करा कुठं पण. हे प्ले हाऊस कुणाच आहे? विमल ठक्कर म्हणून आहे त्यांचा आहे. विमल पंकज ठक्कर. ते कुठं असतात? त्या तिथंच लाईन मध्ये राहत. आता स्कूल चालूच आहे तरी सुद्धा. एवढं आम्ही सांगून सगळ्यांनी विनवण्या पहिल्यांदा केल्या, सगळ्यांनी सांगितलं तरी नाही, तरी त्यांच्या म्हणजे मनावर सुद्धा काही परिणाम झालेला नाही आहे त्या गोष्टीचा. द न्यूज लाईन अचूक वेधक.